सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार शासन परिपत्रक 24 मार्च 2023 हजार तेवीसनुसार युडाएस प्लस पोर्टल दोन हजार बावीस तेवीस यावर नोंदणी ऑनलाईन लॉग इन स्कूल रिपोर्ट कार्ड व डेटा एंट्री मॉड्यूल याबाबत अधिकृत शासकीय वेबसाईटवर माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे यानुसार यु डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती संकलनाचे काम सुरू आहे प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकीय माहिती शाळेचे ठिकाण व्यवस्थापन माध्यम शाळा सुरक्षा अनुदान खर्च भौतिक सुविधा साहित्य उपक्रम आणि नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अशा सर्वांची माहिती संगणकीयकृत करण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळेमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती जसं विद्यार्थ्याचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव मोबाईल नंबर घरचा पत्ता वर्ग त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर जन्मदिनांक जात बी पी एल धारक आहे का दिव्यांगाचे प्रकार दिव्यांग आहे का त्यानंतर वजन उंची रक्तगट यासारखी माहितीसुद्धा या युडायस प्लसवर आपणाला भरावी लागणार आहे यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये जाऊन यु प्लस असं या ठिकाणी टाईप करायचं आहे यु यूदाए डाय युडायस प्लस टाईप केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे माहिती त्या ठिकाणी ओपन होईल त्या ठिकाणी अशा प्रकारे यु डायस प्लसवर आल्यानंतर या ठिकाणी यु डायसवर जायचं आहे पुन्हा यु प्लसवर गेल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची शासकीय वेबसाईट आपल्याला दिसेल या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला आपली जी काही माहिती आहे ती भरण्यासाठी अशा प्रकारचं एक सरफेस ओपन होईल तर या ठिकाणी हे जे काही एवढा एस लॉग इन आहे या लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यावर या ठिकाणी एक युझर आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे शाळेला आपल्या आणि तो युझर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या दिलेला आहे या ठिकाणी बघतोय आपण स्मॉल या ठिकाणी ई आहे त्यानंतर डी आहे त्यानंतर वन थ्री सी आणि नाईन अशा प्रकारचे हे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यावर अशा प्रकारचे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल दोन हजार तेवीस चोवीसचं हे पेज या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस या पेजवर गो टू दोन हजार तेवीस चोवीस याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी हे स्कूल इन्फॉर्मेशनचं पेज आलेलं आहे त्याला क्लोज करायचं आहे क्लोज केल्याच्यानंतर या ठिकाणी बघायचं आहे की आपला वर्ग कोणता आहे आता हे माझ्या शाळेचे सगळे वर्ग आहेत अशा प्रकारे एकोणी वर्गांची संख्या दिसते या ठिकाणी अ पाचवा अ भ कड ई फ अशा प्रकारे जी आणि एचपर्यंतचे वर्ग आहेत पाचवी ते सातवीचं तर या ठिकाणी याच्या पुढे या ठिकाणी ॲक्शन व्ह्यू व्यू मॅनेज अशा प्रकारचं ऑप्शन आहे आता उदाहरणदाखल समजा मी माझा जो वर्ग आहे तो आहे सातवा ई वर्ग उदाहरण दाखल घेऊया आपण तर माझ्या वर्गासाठी मला काम करायचं आहे तर माझ्या वर्गामध्ये सत्तावन्न मुलं आहेत त्यापैकी मी चौतीस मुलांची या ठिकाणी एंट्री ये। केलेली आहे माहिती भरलेली आहे तेवीस मुलं या ठिकाणी अजून बाकी आहेत तर मला या ठिकाणी व्हि आणि मॅनेज या पेजवर गेलो मी या ठिकाणी गेल्यानंतर मला अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल या ठिकाणी तर या ठिकाणी बघा हे सर्व विद्यार्थ्यांची नावं आहेत हे हे नाव आहे माझ्या विद्यार्थ्यांचे आणि मग त्या ठिकाणी बघा इकडे तुम्हाला एक समोर गेल्यानंतर या ठिकाणी दिले कम्प्लिटेड कम्प्लिटेड या ठिकाणी याचा अर्थ की हे माझं कम्प्लीट झालेलं आहे आता या ठिकाणी बघा नॉट स्टार्टेड दिलेलं आहे याचा अर्थ हे पेज माझं भरणे बाकी आहे किंवा ते पेज मला भरावं लागेल आता समजा मला हे पेज भरायचं आहे तर या ठिकाणी काय करायचं या पेजवर हे विद्यार्थ्याचं नाव आहे आपल्याकडे आर्या मामिडवार तर आपण काय करणार या ठिकाणी अशा प्रकारे त्याची सगळी माहिती वजन उंची आणि रक्तगट तर या ठिकाणी बघा अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर इकडे ही जनरल प्रोफाईल आहे जी पी नावाची ते जी पीवर जायचं जी पीवर गेले की अशा प्रकारे बघा हे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव येईल या ठिकाणी सगळी माहिती येईल त्याची या माहितीमध्ये आपल्याला काही करायचं नाही तर या माहितीच्या सगळ्यात शेवटी द्यायचं खाली सगळ्यात शेवटी गेल्यावर या ठिकाणी बघा चार पॉईंट एक पॉईंट वीस ब्लड ग्रुप असं दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक करायचं आता या ठिकाणी ब्लड ग्रुप दिलेला आहे आपल्याला ए प्लस ए मायनस किंवा ए निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह तर यापैकी आपला जो काही रक्तगट विद्यार्थ्याचा असेल तो टाकायचा आहे उदाहरणार्थ माझ्या विद्यार्थींचा रक्तगट ओ प्लस आहे असं टाकूया आपण हा टाकला माझा रक्तगट ओ प्लस या ठिकाणी राईटचं चिन्ह आलेलं आहे याला या ठिकाणी अपडेट करायचं आहे अपडेट केलं की या ठिकाणी असं येईल की जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली हे आल्याच्यानंतर याला क्लोज करायचं आहे क्लोज केल्याच्या नंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे या नेक्स्टवर जायचं आहे नेक्स्टवर गेल्यानंतर बघा अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल सेम माहिती असेल त्याच विद्यार्थ्याची त्याचा ॲडमिशन नंबर असेल काय जे सगळं माहिती आपल्याला ती काही फारशी भरायची नाही आपल्याला ती ऑलरेडी भरलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला माहिती भरत असताना हे शेवटचे जे काही दोन तीन ठिकाणी ते भरायचे तर या ठिकाणी बघा चार पॉईंट दोन दोनची जी माहिती आहे तर याच्यामध्ये आहे तुम्हाला ॲडमिशन डेट आता ॲडमिशन डेट काय आहे तर ॲडमिशन डेट ही अशा प्रकारे आपल्याला टाकायची आता या ठिकाणी बघा नोव्हेंबरचा महिना लागलेला आहे या ठिकाणी आपण जाऊया दोन हजार तेवीसमध्ये आलोया आपण या ठिकाणी जूनची तारीख निवडायची आपल्याला मग जूनची तारीख होती पंधरा जून मी या ठिकाणी बघा पंधरा जूनवर क्लिक केलं की पंधरा सहा दोन हजार तेवीस अशा प्रकारचं तारीख आलेली आहे आणि त्या ठिकाणी राईटचं चिन्ह पण या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये आलेलं आहे याचा अर्थ ते सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा हा क्लास रोल नंबर म्हणजे पर आपला त्या ठिकाणी तुमचा हाजरी क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक साधारणतः परीक्षा क्रमांक टाकल्याला चालतो किंवा हाजरी क्रमांकही चालतो आता उदाहरणार्थ मी टाकला या ठिकाणी माझ्या विद्यार्थिनीचा परीक्षा क्रमांक टाकला आहे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या ठिकाणी मीडियम विचारलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणी मिडियम आहेत मराठी हिंदी आणि इंग्रजी त्यामध्ये सेमी इंग्रजी हे काही त्यामध्ये माध्यम नाही तर आपण या ठिकाणी तुमचं जे शाळेचं माध्यम आहे ते तुम्ही निवडू शकता पण माझ्या शाळेचं माध्यम आहे मराठी मग मी या ठिकाणी मी मराठीवर क्लिक केले आता हे मराठी सिलेक्ट झालेलं आहे आता या ठिकाणी ही जी माहिती आहे ना ही सगळ्यात खाली आल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अशा प्रकारचं बटन आहे त्यावर मी क्लिक करणार आहे सेव्ह केल्यानंतर पुणे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं एक नवीन सक्सेसफुली पेज ओपन झालेलं आहे की एनरोलमेंट डाटा सेव सक्सेसफुली या ठिकाणी एनरोल केलेला डाटा जो आहे तो सेव्ह झालेला आहे सक्सेसफुली तर यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर आता हे शेवटचं पेज असेल आपल्याला भरायचं आहे तर या ठिकाणी बघा जनरल माहितीमध्ये आपल्याला हे चार पॉईंट तीन पॉईंट एक तर या ठिकाणी येस किंवा नो अशा प्रकारे दिलेला आहे तर त्या ठिकाणी हे नो करायचं आहे त्यानंतर चार पॉईंट तीन पॉईंट एकमध्ये परत या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते का जर तुमच्या वर्गातल्या मुलांना स्कॉलरशिप मिळत असेल तर तुम्ही येस करायचं आणि जर नसेल मिळत तर नो करायचं आता माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही आहे मग मी नो केलं आहे मग जर स्कॉलरशिप मिळत असेल तर मग कोणती मिळते स्टेट मिळते का अदर मिळते मग तुम्हाला हे करावं लागेल तर माझं नऊ असल्यामुळे मी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नऊ केलं आहे त्यानंतर खाली आहे आपल्याला परत या ठिकाणी आता या ठिकाणी लर्निंग डिसेबिलिटी विचारलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा माझ्या विद्यार्थ्याला मी नो केलेलं आहे तुमच्याकडं जर असेल तर तुम्ही येस पण करू शकतात त्यानंतर या ठिकाणी डिसऑर्डरचं हे पण आहे हे पण नो याच्यात लिहिलं आहे मी त्यानंतर हे पण ह्याच्यातमध्ये पण नोच लिहिलं आहे मी त्याच्यानंतर खालचं जे आहे याच्यामध्ये पण मी नो भरलं आहे तुमच्या विद्यार्थ्या संदर्भात तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्ही येस किंवा नो या प्रमाणात भरू शकता तर या ठिकाणी परत चार पॉईंट तीन पॉईंट सातला पण नो केलं आहे मी त्यानंतर परत या ठिकाणी चार पॉईंट तीन पॉईंट आठला याला पण मी नो केलं आहे आणि शेवटचं जे आहे चार पॉईंट तीन पॉईंट नऊ तर ये या ठिकाणी त्याला डिजिटल जे काही मोबाईल आहे किंवा इंटरनेट आहे ते हाताळता येतं का या संदर्भात आहे त्यामुळे मी येस केलं आहे येस आता या ठिकाणी काय मला तुम्हाला आणि उंची टाकायची आता उन जी आता जी या ठिकाणी उंची आहे तर ती या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये एकशे त्रेपन्न सेंटीमीटर मी टाकले ते या ठिकाणी राईट झाले या ठिकाणी उंची टाकायची उंची समजा आता माझ्या विद्यार्थिनीची आहे पंचेचाळीस किलो आता हे जास्त झाले दोनशे पंचेचाळीस झाले ते तर पंचेचाळीस किलो तर या ठिकाणी अशा प्रकारची माहिती आलेली आहे तर या ठिकाणी याला आपण सेव केलं सेव्ह केलं की बघा परत या ठिकाणी अशा प्रकारचे आले की तुमची जी काही सगळी माहिती आहे ती या ठिकाणी सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे मग या ठिकाणी परत नेक्स्ट बटनावर जायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काही भरायचं नाही शेवटच्या पेजवर तर या ठिकाणी कंप्लीटेड डाटा हे जे शेवटचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे त्याच्यावर केलं की त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की आर यू शुअर की हे कम्प्लीट झाले तुमचं त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर शेवटी अशा प्रकारचे तुम्हाला डाटा कंप्लीटेड आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ओके करायचं आहे का नेक्स्ट स्टुडंट करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे जर तुम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट स्टुडंटवर जावं लागेल मग या ठिकाणी आले तुम्ही परत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नवीन विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे या विद्यार्थी जर जासे माहिती भरायची राहिली असेल तुम्ही ही माहिती भरा आणि जर तुम्हाला वाटलं की या विद्यार्थ्याची माहिती भरली आपण तर तुम्ही या बॅक बॅक पेजवर जा बॅक पेजवर गेल्यावर तुम्हाला विद्यार्थी बघा कोणत्याची भरायची राहिली माहिती आता हा विद्यार्थ्याला मग तुम्ही याला शोधा या ठिकाणी खाली गेल्यावर बघा एक ते दहा विद्यार्थी याच्यामध्ये आहेत या ठिकाणी मग बघा अकरा ते वीस त्यानंतर एकवीस ते तीस त्यानंतर एकतीस ते चाळीस त्यानंतर एकेचाळीस ते पन्नास आणि एकावन्न ते सत्तावन्न एवढे विद्यार्थी या ठिकाणी आहेत हे बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची माहिती माझी पण भरायची राहिलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला यावर सर्व माहिती ही भरायची आहे आणि ही माहिती लवकरात लवकर भरणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी हा जो काही मी व्हिडिओ बनवला आहे तो नक्की तुम्हाला मार्गदर्शक किंवा त्यातून तुम्हाला भरण्यासाठी थोडीफार तरी माहिती मिळाली असेल आणि आपण चांगल्या प्रकारे हे जे काम आपल्याला दिले ते करू शकू तर आपण या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आभार मानतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र